येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10% आरक्षण म्हणजे गाजर आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या मुदत येत्या काही दिवसात संपते. जसं निवडणुका जवळ येत आहेत तसे त्यांना जनतेची आठवण होते असे त्यांनी सांगितले. बारामतीमध्ये सह्याद्री करिअर अकॅडमीच्या करिअर मार्गदर्शनपण पुस्तकाचं प्रकाशन अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत श्रोत उमेश रुपणवर यांनी केले तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रोत अक्षय रुपणवर यांनी केले. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पुन्हा काल काहीतरी 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या बाबतीमध्ये जाहीर केलेले. निवडणुका जवळ आल्यानंतर ज्या गोष्टी सरकारमध्ये आल्यानंतर करायला पाहिजे होत्या त्या न करता आता निवडणुका जे मुदत त्यांची संपत आली आणि लोकांना काही ना काही खोटं सांगण्याचं काम सध्या सुरू झालं ते तुमच्या माझ्या देशाचं राज्याचं दुर्दैव. आज